कधीकधी असा फेज येतो ना मित्रांनो प्रिपरेशनमध्ये की इंटरेस्ट राहत नाही, म्हणजे अभ्यासच होत नाही, इंटरेस्ट राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, प्रचंड भीती वाटायला लागते, माणूस रेस्टलेस होतो, म्हणजे त्याचं कुठेच मन लागत नाही, मग जेवण न जाणं, एका ठिकाणी बसून राहावं वाटणं, मग झोपलं तर झोपूनच राहावं वाटणं, लायब्ररीमध्ये बसलं तर तंद्रीमध्ये कुठल्या तरी लागलं तर मग विचारांची ते एक्सप्रेस तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाणार, दिवस दिवस तुमचे त्यामध्ये वाया जाणार. मग हे सगळं असं होत असेल तर मग ह्याच्यासोबत आपण कसं डील करायचं? नमस्कार मित्रांनो, मी अविनाश शिंबटवाड. आज या व्हिडिओमध्ये थोडा वेगळ्या टॉपिकबद्दल बोलू, अभ्यासाव्यतिरिक्त थोडं बोलू. आजचा विषय म्हणजे डिप्रेशन. डिप्रेशन हा मला तर वाटतं स्पर्धा परीक्षेचा पार्ट अँड पार्सल बनून येत असतो, म्हणजे प्रत्येक ॲस्पिरंटला त्यांच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये कुठे ना कुठेतरी याचा सामना करावा लागत असेल. तसं डिप्रेशन हा फार इग्नोर्ड विषय आहे आपल्या इकडे, म्हणजे डिप्रेशनसारखी कुठली गोष्ट नसते असं बऱ्याचशा लोकांना वाटतं. मग डिप्रेशन म्हणजे नेमकं काय असतं? कधीकधी असा फेज येतो ना मित्रांनो प्रिपरेशनमध्ये की इंटरेस्ट राहत नाही, म्हणजे अभ्यासच होत नाही, इंटरेस्ट राहत नाही, कॉन्सन्ट्रेशन लागत नाही, प्रचंड भीती वाटायला लागते, माणूस रेस्टलेस होतो, म्हणजे त्याचं कुठेच मन लागत नाही, मग जेवण न जाणं, एका ठिकाणी बसून राहावं वाटणं, मग झोपलं तर झोपूनच राहावं वाटणं, लायब्ररीमध्ये बसलं तर तंद्रीमध्ये कुठल्या तरी लागलं तर मग विचारांची ते एक्सप्रेस तुम्हाला कुठल्या कुठे घेऊन जाणार, दिवस दिवस तुमचे त्यामध्ये वाया जाणार. मग हे सगळं असं होत असेल तर मग ह्याच्यासोबत आपण कसं डील करायचं? तर मित्रांनो, मी माझा अनुभव तुम्हाला सांगेल. मी काय कुठला डॉक्टर नाही आहे किंवा सायकॅट्रिस्ट नाही आहे, पण माझ्या अनुभवातून मी जेवढं शिकलो ते मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. मी जेव्हा मित्रांनो तयारीसाठी इथे आलो होतो पुण्यामध्ये, तो फार माझ्यासाठी एक म्हणजे ट्रबल्ड फेज होता लाईफचा. आयुष्याची बरीचशी वर्षे एका स्वप्नासाठी मी दिली होती आणि ते स्वप्न कुठेतरी अर्धवट सोडून मी एका वेगळ्याच दुनियेत आलो होतो. म्हणजे कलाक्षेत्राची मला आवड होती, तिथे काम करत होतो मी. माझा एक छोटासा क्रू होता मुंबईमध्ये, त्या कामात पण भरपूर मेहनत घेतली, पण ते होऊ शकलं नाही. निदान कुठेतरी मी पण कमी पडलो आहे त्यामध्ये. त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि बरीचशी वर्ष अशी गेली आणि त्यामधनं शून्य घेऊन मी बाहेर पडलो. माझ्याबरोबरची मित्र सगळी सेट झाली होती, त्यांना जॉब लागली होती, सगळ्यांची मस्त लाईफ चालू होती. आणि मीच एक असा होतो की आयुष्याचे जेव्हा मी गणित केले तेव्हा बाकी शून्यच उरलं होतं. आणि अशा फेजमध्ये एका नवीन ठिकाणी आलो मी, एका अनोळखी वातावरणामध्ये, आणि ह्या पुस्तकांशी ज्यांचा माझा फार काही संबंध कधी आला नाही अशा ठिकाणी मी आलो होतो. मुंबईमधलं माझं लाईफ फार म्हणजे ट्रबल्ड म्हणता येईल. बरेच दिवस राहण्याचं काही ठिकाणं नसायचं तिथे. काही दिवस वडाळ्याच्या झोपडपट्टीमध्ये, कधी ह्या मित्राकडे, कधी त्या मित्राकडे. बरेचशी मित्र माझ्या क्रूमधली वडाळ्यामधल्या झोपडपट्टीमध्ये राहत होती, त्यांनी पण बरेच दिवस सांभाळून घेतलं मला. कधी कधी अशी वेळ यायची की कुठंच जागा नसली, मग बसस्टॉप फुटपाथ फ्रीमध्ये असतातच, ती पण वेळ आली होती. पण ठीक आहे, ते स्ट्रगल प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतं, तो काही वेगळा भाग नाही आहे. प्रत्येकाला आपलं स्ट्रगल मोठं वाटतं, परंतु ह्या सगळ्या ट्रबल्ड पास्टमधून परत कसं उठायचं हा एक माझ्यासमोर फार मोठा प्रश्न होता. मग पुण्यात आल्यानंतर मी एक लायब्ररी जॉईन केली. ऑड मॅन आऊट होतो मी त्या गर्दीमध्ये लायब्ररीच्या, म्हणजे एक बॅगी कपडे घालणारा मुलगा, केस वाढलेले, हातावर टॅटू, आणि फुल म्हणजे गर्दीत उठून दिसणारा वेगळा. आणि कुठेतरी अकोमोडेट मला कधी केलं नाही त्या गर्दीने, किंवा मग माझा ॲपिअरन्स तसा होता की त्या गर्दीमध्ये मी फिट होऊ शकलो नाही. मग अशामध्ये मित्रांनो मित्र फार कमी होती माझी त्या काळात. नवीन मित्र, नवीन जागी, ओळखी होत्या फक्त. बऱ्याच वेळेस विचारायचं की अरे होईल का आपल्याकडनं, म्हणजे आपण आलो आहे कुठून, बॅकग्राऊंड कुठलं आपलं, आणि आपण करतो आहे काय आता, एवढी सगळी गर्दी इथे आहे, एवढी सगळी अभ्यास करणारी मुलं आहेत. आणि मला हार्डली अर्धा एक तासाच्यावर मी कधी कंटिन्युअस सिटिंगमध्ये बसू शकत नव्हतो, कारण ती सवय नव्हती उरली अभ्यास करण्याची. मग ह्या सगळ्यांमधून माझा प्रवास, त्यातून आलेले अनुभव, ह्यामधून डिप्रेशनशी आपल्याला कसं फाईट करता येईल
याबद्दल थोडं बोलतो मित्रांनो. सगळ्यात पहिली गोष्ट की डिप्रेशन आहे ही गोष्ट आपल्याला रिकॉग्नाईज करावं लागेल. म्हणजे चल छे डिप्रेशनसारखी काही गोष्टच नसते, हे म्हणजे उगं तुझे एक्सक्यूज असतात होत नाही आहे म्हणून, असं अजिबात नाही मित्रांनो. डिप्रेशन रिकॉग्नाईज करा. आपल्या इकडं बऱ्याच वेळेस असं होतं की अरे काय म्हणजे मर्दानगीवर येणार, म्हणजे काय मुलींसारखा रडत बसला आहेस, काय तोंड पाडून बसला आहेस, हे म्हणजे आपले मिझोगायनिस्ट जे असतात किंवा आपले एक सोसायटीज पॅट्रियार्कल आहे किंवा पितृसत्ताक सोसायटीचं एक हे की डिप्रेशनमध्ये जाणं, रडणं वगैरे हे सगळं मुलींचं काम आहे, हे जे मिसकन्सेप्शन आहेत ते येतातच ह्यात. पण यात सगळ्यात मोठा मला फायदा झाला म्हणजे माझं फ्रेंड सर्कल मित्रांनो. सुरुवातीला मित्र नव्हते, पण कसं असतं मित्रांनो, तुमचं मन साफ असेल ना लोकं जोडत जातात. म्हणजे निदान माझ्या बाबतीत तरी आहे की मला चांगली लोकं भेटत गेली. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला पण त्या चौकटीच्या बाहेर जाऊन लोकांसाठी काहीतरी करावं लागतं, तेव्हा ते फेवर तुमचा रिटर्न होतो. त्यामुळे मला सगळ्यात मोठा सपोर्ट होता म्हणजे मित्रांचा. फ्रेंड सर्कल तुमचं चांगलं असेल ना मित्रांनो, कुठल्याही ट्रबलमधून तुम्ही बाहेर पडू शकता. म्हणजे ठीक आहे फॅमिली तुमची सपोर्ट करते, पण त्या ठिकाणी तुमची फॅमिली नाही आहे. म्हणजे तुम्ही ज्या लायब्ररीमध्ये अभ्यास करतात घरापासून दूर, तिथे तुमची फॅमिली तुमच्यासोबत नसणार आहे. मग तुमची ही चोजन फॅमिली असते मित्र. एक चाणक्याचं एक वाक्य आहे की मला तुमच्या 5 मित्रांची नावं सांगा आणि मी तुमचं फ्युचर सांगेन. तर मित्रांनो पॉझिटिव्ह लोकांनी तुम्हाला सराउंड करा, स्वतःला पॉझिटिव्ह लोकांनी सराउंड करा, तो एक फार मोठा फॅक्टर असतो. आणि शेअर करा मित्रांसोबत, तुम्हाला जे फील होते ना, भीती वाटत असेल, डाऊट येतो आहे, सेल्फ डाऊट येतो आहे, होईल का नाही, काय होईल, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांबरोबर शेअर करा मित्रांनो. हलकं वाटेल तुम्हाला थोडं. फॅमिली असेल जवळ त्यांच्याबरोबर शेअर करा, मित्र असतील मित्रांबरोबर शेअर करा. आणि तुम्ही पण मित्रांनो कुणी तुमच्याबरोबर या गोष्टी शेअर करत असेल ना तर ऐकून घ्या. सोल्युशन जरी नसेल तरी निदान ऐकून घ्या, त्याला बरं वाटेल. म्हणजे त्याला नाव ठेवण्यापेक्षा काय रडत बसला आहेस यार तू, असं म्हणण्यापेक्षा निदान ऐकून घ्या, ते पण इनफ आहे त्याच्यासाठी. त्यानंतर एक मित्रांनो माझ्यासाठी एक होतं की पॉझिटिव्ह वर्क करायचं, म्हणजे काहीतरी चेंज आला पाहिजे आपल्यामुळे काहीतरी चेंज आला पाहिजे चांगल्या सोसायटीमध्ये. हा एक माझ्यासाठी ड्रायव्हिंग फोर्स होता त्या डिप्रेशनमधून निघण्याचा. मग त्यासाठी मी बऱ्याचशी एन जी ओबरोबर काम करायचो. मग अनप्रिव्हिलेज्ड मुलं असतील झोपडपट्टीमध्ये राहणारी, त्यांना शिकवायला जाणं, स्पेशली चॅलेंज मुलं असतील त्यांच्यासाठी काम करणं, स्ट्रे डॉगसाठी काम करणं, असे बरेचसे कामं मी करायचो. त्यामधून बरीचशी पॉझिटिव्ह एनर्जी मला मिळायची. म्हणजे माझं काहीतरी वर्थ आहे ह्या सोसायटीमध्ये, ह्या जगामध्ये, की माझी काहीतरी किंमत आहे, माझ्यामुळे कुठल्या तरी पॉझिटिव्ह चेंज येतो आहे, ही फिलिंग पण माझ्यासाठी खूप असायची त्या डिप्रेशनला कॉम्बॅट करण्यासाठी. आणखीन एक गोष्ट असते मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचा एक हिरो असतो. माझ्यासाठी तो हिरो होता शहीद भगतसिंग. म्हणजे वयवर्ष 8-9 असल्यापासून भगतसिंगांच्या विचारांनी पार झपाटून गेलो होतो मी. म्हणजे म्हणतात ना की प्रत्येक वेळेस असं वाटलं ना की चला यार मी हारलो आहे, आता माझ्याकडनं होणार नाही, तो माणूस माझ्यासोबत उभा असायचा. म्हणजे त्याच्या पुस्तकांच्या रूपाने असेल, त्याच्या विचारांच्या, त्याच्या लिखाणांच्या, जेव्हा पण मला कधी लो फील झालं, मोटिवेशन माझ्याकडे नाही आहे, मी का करतो हे सगळं आणि ह्या केल्यानंतर काय होणार आहे असं जर मला वाटत असेल ना, सरळ मी भगतसिंगांचं लिटरेचर घ्यायचो, वाचत बसायचो. त्यातून जी प्रेरणा मिळायची ना मित्रांनो, ती कुठल्याही मोटिवेशनल स्पीकर ह्यांची भाषणं ऐकण्यापेक्षा 1000 पटीने जास्त असायची. त्यामुळे कुठला तरी तुमचा हिरो असावा, त्याला तुम्ही समोर ठेवून त्याला आयडियलाइज करावं, त्याच्याकडनं प्रेरणा घ्यावी. त्यानंतर एक मित्रांनो, कधी कधी असतं की आपण ओव्हर स्ट्रेच करतो स्वतःला, की नाही मी 12 तास अभ्यास म्हणजे 12 तास अभ्यास करणार, आठवड्यातले 8 दिवस मी लायब्ररीमध्ये जाणार आणि करणार एवढा अभ्यास, मग आउटपुट येऊ नये. मग अशा ओव्हर स्ट्रेचिंगमध्ये ना मित्रांनो कधी कधी टार्गेट अचीव नाही झालं, आज अभ्यास नाही झाला, अशामुळं मग काय होतं की ॲन्झायटी व्हायला लागते, रेस्टलेसनेस व्हायला लागतो, माणसाला वाटतं की यार कसं होईल का नाही माझं. मग ह्यासाठी कसं असतं मित्रांनो, मला एक वाटतं की हॉबी तुम्ही जपायला पाहिजे, कुठल्या तरी हॉबी असावा. माझ्यासाठी सायकलिंग आणि ट्रेकिंग ह्या 2 गोष्टी नेहमी सोबत होत्या. कधी मला वाटलंच फार म्हणजे खूप ओव्हर स्ट्रेस झालं आहे, खूप म्हणजे वाचून माझं डोकं पार मंडई झाली माझ्या डोक्याची, असं मला वाटलं, किंवा मग आता होत नाही अभ्यास, अशावेळी मी काय करत होतो मित्रांनो, सरळ सायकल घ्यायची, जायचं कुठेतरी निघून.
ट्रेकिंगला जायचं, कुठल्या तरी गडावर कुठल्या तरी टेकडीवर जायचं, निवांत बसायचं, स्वतःला काही प्रश्न विचारायची किंवा स्वतःशी बोलायचं, काहीच नसेल तर एखादं छानचं पुस्तक घेऊन जायचं आणि वाचत बसायचं. त्यामुळे एखादा हॉबी तरी तुम्हाला असावा जो की ह्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये तुमचा साथी असेल. त्यामुळे हॉबी असणं पण फार महत्त्व, तो काही पण असेल मित्रांनो, तुम्ही पेंटिंग करा, तुम्हाला एखादं इन्स्ट्रुमेंट वाजवायला शिकायचं असेल तुम्ही ते शिका, परंतु हॉबी असेल ना मित्रांनो, तो ह्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये ह्या डिप्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी फार तुमची मदत करू शकतो. माझ्यासाठी एक आणखीन एक होतं, म्हणजे स्ट्रे डॉगसाठी, भटक्या कुत्र्यांसाठी फार प्रेम आहे माझं. म्हणजे ह्या जगातला सगळ्यात प्रामाणिक कुठला प्राणी असेल तर तो कुत्रा, आणि त्याच गोष्टीसाठी माझं त्यांच्यावर फार प्रेम आहे. मग कसं असायचं की माझ्या हॉस्टेलला, माझ्या मी ज्या एरियामध्ये राहतो गल्लीमध्ये, जेवढी पण कुत्रे असतील तेवढी सगळी आपली खास होती. म्हणजे एका आवाजावर येणारी मित्र म्हणतात ना, तर माझी एका आवाजावर येणारी कुत्री असं होतं. मग कधी वाटलंच लो फील झालंच असं झालंच तर मग जाऊन बसायचं त्यांच्यामध्ये, म्हणजे त्यांच्यासाठी मी सर्वस्व होतो. म्हणजे कुणीतरी असतं ना की तुम्ही कुणाचे तरी हिरो आहात, तर त्यांच्यासाठी मी तसा होतो. आणि काय नाही लागतो, त्यांना दोन टाईम खायला दिलं तेच फार असतं, असं तुम्हाला एक्स्ट्राऑर्डिनरी काय करावं लागत नाही. मग कधी लो झालंच फील तर मग मी जाऊन बसायचो त्यांच्यामध्ये, फक्त बसायचं. आणि तो प्राणी असा आहे ना मित्रांनो, तुमच्यामधले पॉझिटिव्ह एनर्जी बाहेर काढणारा प्राणी म्हणजे तो कुत्रा आहे. म्हणजे आमचा एक कुत्रा आहे हॉस्टेलवर खंड्या म्हणून, तो म्हणजे थेरपी डॉग आहे. कोणालाही कधी लो फील झालं, रात्री अपरात्री त्याच्याकडे जाऊन बसायचं, मग भाऊ तेवढ्याच आनंदाने तुमचं स्वागत करणार, तुमच्यासोबत खेळणार, गप्पा मारणार, आणि तुमची ॲन्झायटी, तुमचा स्ट्रेस कुठे जाईल कळणार नाही. तर हे एक माझ्यासाठी होतं. आणि ह्यामध्ये कसं होतं की हॉस्टेलला जेवढी पण कुत्री होती, मग ब्रिटिश गव्हर्नर जनरलची प्रत्येकाला नाव दिली होती. आमच्याकडे लॉर्ड कर्झन पण होता, म्हणजे जो सगळ्यांसोबत भांडणं करायचा. आमच्याकडे रॉबर्ट क्लाईव्ह होता, जो सगळ्यात पहिला डॉग होता हॉस्टेलवर आलेला. लेडी डफरीन होती. मग ते एक त्यांच्यासोबत गप्पा मारताना हिस्ट्रीचं पण रिव्हिजन होऊन जायचं. तर हे एक माझ्यासाठी एक पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्यानंतर मित्रांनो, कधी पण लक्षात ठेवायचं तुम्ही का सुरुवात केली. जेव्हा अशी कधी फिलिंग येईल ना डिप्रेशनची, तेव्हा एक स्वतःला प्रश्न विचारा, तुम्ही सुरुवात का केली आहे. तुमच्या आईबाबांची स्वप्न असतील किंवा तुमची सेल्फवर तुम्हाला प्रूव्ह करायची असेल, तुम्हाला समाजासाठी काहीतरी करायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टींना मित्रांनो लिहून ठेवा. आणि तुमच्या स्टडी टेबलवर त्या गोष्टी आणि तुमच्या आयुष्यातील सगळ्यात पॉझिटिव्ह लोकांचे, सगळ्यात जवळच्या लोकांचे फोटोज तुमच्यासमोर असला पाहिजे, तरी ती लोकं तुमच्यासोबत. माझ्याकडे एक फोटो होता, माझी जी मित्र होती जवळचे त्यांचे, आणि कधी लो फील झालं तर त्या फोटोंमधून मी त्यांच्याशी गप्पा मारायचो. तर हा एक मीडियम होता माझ्यासाठी ह्या सगळ्यांमधून बाहेर पडण्याचा. आणि कसं असतं मित्रांनो की डिप्रेशन हे तुम्ही रिकॉग्नाईज केलं पाहिजे. म्हणजे मला डिप्रेशनसारखी कुठली गोष्ट होऊ शकत नाही, मी फार स्ट्रॉंग असं नसतं. डिप्रेशन म्हणजे गेम असतो हॉर्मोन्सचा. तुमचे आनंद देणारे हॉर्मोन डोपॅमिन असेल, ऑक्सिटोसिन असेल, ही हॉर्मोन्स सिक्रेट झाली तुम्हाला आनंद होतो. तुमची स्ट्रेस हॉर्मोन्स जास्त सिक्रेट झाली, तुम्ही स्ट्रेस घेणार. त्यामुळे हा सगळा खेळ हॉर्मोन्सचा असतो. त्यामुळे तुम्ही फिजिकली पण थोडं स्वतःवर लक्ष द्यायला पाहिजे. म्हणजे दिवसातला अर्धा पाऊण तास तुम्ही एक्सरसाइजला देऊ शकता. मला एक एक्सरसाइजबद्दल एक छान गोष्ट ही वाटली की दिवसात माझा अभ्यास शून्य जरी झाला तर संध्याकाळी जेव्हा अर्धा पाऊण तास एक तास मी एक्सरसाइज करायचो ना, तेव्हा काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्याचा फील यायचा मला, आणि रात्री झोप तरी चांगली यायची. आणि फिजिकल फिटनेस मित्रांनो, फिजिकली तेव्हा तुम्ही जेवढे फिट असाल तेवढेच तुम्ही मेंटली फिट असणार. त्यामुळे एक्सरसाइज हा मला एक वाटतं की नितन अर्धा तास तरी तुम्ही दिवसाचा त्यासाठी द्यायला पाहिजे. आणि मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टींमधून जरी तुम्हाला यामध्ये कोप करता येत नसेल किंवा डिप्रेशनशी तुम्हाला फाईट करता येत नसेल, तर मेडिकल हेल्प घ्या. डॉक्टरकडे जायला तुम्ही घाबरू नका. म्हणजे आपल्या इकडे असतं ना की डिप्रेशन झालं म्हणजे तो येडा झाला, हे मिसकन्सेप्शन तुम्ही डोक्यातनं काढून टाका. जर फारच वाटत असेल तर डॉक्टरकडे मेडिकलची हेल्प घ्या, सायकॅट्रिस्टची पण तुम्ही हेल्प घेऊ शकता. शेवटी कसं आहे मित्रांनो, ह्या प्रिप्रेशन हा एक छोटासा भाग आहे तुमच्या आयुष्याचा, त्याला आयुष्य बनवून घेऊ नका. त्यामुळे तुमचं जे असतं ना की मेंटल पीस तर अजिबात खराब करून घेऊ नका. त्यामुळे तुम्हाला कधी जरी असं वाटेल, कुठलाही प्रॉब्लेम असेल, बोला मित्रांशी. मी ज्या गोष्टी सांगितल्यात त्या तुम्ही फॉलो करू शकता. तुमचे काही वेगळे मार्ग असतील, पॉझिटिव्हिटी आयुष्यात आणण्याचे वेगवेगळे मार्ग तुमचे असतील, ते तुम्ही करू शकता. आणि हा फेज पण निघून जाईल मित्रांनो. आणि हा फेज प्रत्येक ॲस्पिरंटच्या आयुष्यामध्ये येतो, फक्त तुम्ही त्याच्याबरोबर कसं डील करता हे फार महत्त्वाचं आहे.
तुम्हाला काही जरी वाटले तुम्ही मलाही मेसेज करू शकता. तुमच्या काही सजेशन्स असतील अदर ॲस्पिरंटसाठी तुम्ही कमेंटमध्ये ते पण लिहू शकता. तर मित्रांनो थँक्यू, आणि परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.